नमस्कार लेडी स्पेशलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण गणपती बाप्पांसाठी लागणारी कापसाची वस्त्रमाळ कशी बनवायची ते पाहणार आहोत तर खूप सुंदर अशी वस्त्रमाळ आहे आणि बनवायलाही खूप सोपी आहे झटपट अशी बनवून होती जास्त वेळ लागत नाहीत तर आपण घरच्या घरी कमीत कमी साहित्यात आणि टाकाऊपासून टिकाऊ अशा पद्धतीने आपण ही वस्त्रमाळ बनवणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात तर वस्त्रमाळ बनवण्यासाठी आपण लागणारं साहित्य पाहूया कापूस घ्यायचा आहे इथे पेपरचे असे गोलाकार तुकडे गोल करून कट करून घेतलेले आहेत त्याचबरोबर टिकले आहेत आणि डायमंडचे टिकले आहेत ग्लू आहे आणि ही अशी व्हाईट सॅटिनची रिबन आहे रेड कलरची तर आपल्याला पहिल्यांदा कॉटन घ्यायचं आहे थोडासा बघा एवढासा असं कॉटन घ्यायचा आहे आणि त्याचा असं मध्ये फोल्ड करायचा आणि असा फुलवात कशी करतो तसा घट्ट असा पिळून घ्यायचा आहे दोन बोटाच्या साह्याने आता मी पुन्हा तुम्हाला एक करून दाखवते हे बघा असा कॉटन घ्यायचा आहे आणि तो वरती गोलाकार आणि खाली असा पिळून घ्यायचा आहे घट्ट असा पिळून घ्यायचा आहे जेणेकरून जो कॉटन आहे तो फुलला नाही पाहिजे किंवा याला थोडंसं पाण्याचा हात घेऊन सुद्धा घट्ट असं वळू शकता तर असं आपल्याला फुलवाती करून घ्यायच्या आहेत हे बघा आता या फुलवातींना जरा जास्त खालीपर्यंत टोक आहेत ती अशी आपल्याला कैचेच्या सह्याने कट करून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला ह्या फुलवाती घ्यायच्या आहेत हे बघा त्याच्या जे पुढचं टोक आहे ते कट करून घेतलेलं आहेत या फुलवातींच्या आणि त्या पुन्हा एकदा व्यवस्थित घट्ट अशा पिळून घ्यायच्यात हे बघा घट्ट झाल्या म्हणजे त्या उलगडणार नाहीत किंवा फुलणार नाही जो कापूस आहे तो घट्ट असाच राहील आता सर्व फुलवाती जे आहेत त्या घट्ट अशा पिळून झालेल्या आहेत त्याच्यानंतर आपण जे कागदाचे गोल कट करून घेतलेले आहेत त्याला आपल्याला त्याच्यावरती ग्ल्यू लावून घ्यायचा आहे किंवा फेविकॉल लावून घ्यायचा आहे हे बघा आणि फेविकॉल लावल्यानंतर ज्या आपल्या फुलवाती आहेत त्या त्याच्यावरती अशा गोलाकार चिकटवून घ्यायचेत व्यवस्थित दाबून चिकटवून घ्यायचेत पेपरवरती कॉटन जो आहे तो व्यवस्थित चिकटला जातो त्याच्यासाठी पेपरचे गोलाकार घेतलेले आहेत तर खूप झटपट फुलं बनवून तयार होतात हे बघा हा असा फुलवातींचा गोलाकार बनवून घ्यायचा आहे तर असा हा गोल बनवून तयार आहे आता या गोलवरती आपल्याला रेड कलरची टिकली लावून घ्यायची आहे मोठी तीन नंबर साईजची ही रेड कलरची टिकली आहे ती टिकली लावली आता या टिकलीवरती आपण जी डायमंडची टिकली आणलेली आहे ती चिकटवून घ्यायची आहे थोडासा ग्लू लावायचा आहे खाली आणि त्याच्यावरतीही डायमंडची टिकली देखील चिकटवून घ्यायची तर खूप सुंदर अशी फुलवातींची फुलं तयार आहेत तर अशीच फुलं मी एकवीस बनवलेली आहेत तुम्ही कितीही बनवू शकता तर मी एकवीस फुलांची माळ बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी एकवीस फुलवातींची फुलं बनवून घेतलेली आहेत कॉटनची आता चिकटवण्यासाठी काय करायचं आहे तर बॅकसाईडला आपल्याला ग्लू लावून घ्यायचा आहे पण मध्ये जे फ्लावर आहे त्याला मी खाली डिझाईन करणार आहे जे एकविसावं मधलं फूल आहे त्याला तर त्याच्या पाठीमागे ग्लू लावून मी एक चौकोणी पट्टी लावून घेतली आहे माझ्या कागदाची आणि त्या कागदाच्या पट्टीवरती आता मी असे हे कॉटन्सचे फुलवाती लावून घेत आहे तीन अशा हे बघा मध्ये जी आहे ती मोठी आणि साईडला दोन छोट्या असं हे लावून घेते आता याच्यावरती खाली पुन्हा मी एक डायमंडची टिकली लावून घेते तर जो मधला पॅच आहे तो तयार करून घेतलेला आहे पहिल्यांदा आता त्याच्यानंतर आपल्याला ही अशी सॅटिनचं रिबन घेतलेलं आहे मी रेड कलरची तर त्याला मध्ये असं त्रिकोण करून तिथे तिथे स्टेपल करून घेतले आणि हे जे आपण फुलं बनवलेली आहेत ती मी फॅब्रिकचे डबल स्टिकचे सर्कल मिळतात ते लावून ही फ्लावर्स जे आहेत ते या सॅटिन पट्टीवरती लावून घेत आहे आणि मध्ये जे बनवलेलं होतं फ्लावर थोडंसं मोठं ते मी अगोदर लावून घेतलं ला, आणि साईडला असे जे आपण फुलवातींची फुलं बनवलेली आहेत ती अशा पद्धतीने लावून घेते हे बघा तर फॅब्रिकसाठी जे डबल स्टिकवाले सर्कल मिळतात ते घेतलेले आहेत ते आ, लावून मी सॅटिन पट्टीवरती हे फ्लॉवर्स चिकटवून घेत आहे तर मी एकवीस फुलांची माळ बनवते तर मध्ये एक आणि साईडला एका दहा आणि दुसऱ्या साईडला दहा असे फ्लॉवर्स चिकटवून घेते हे बघा अशा पद्धतीने फॅब्रिक डबल स्टिक सर्कलमुळे पटकन ते व्यवस्थित चिकटतात अजिबात निघत नाहीत आणि आपण या फ्लावर्सच्या खाली देखील पेपर लावलेला असल्यामुळे आणि पेपरला ते सर्कल लावलेलं असल्यामुळे दुसऱ्या बाजूनेही पटकन ते साठी पट्टीवरती चिकटले जातात तर ही फुलं अजिबात पडणार नाहीत तर अशा पद्धतीने मी सर्व फुले इथे लावून घेतलेली आहेत तर मस्त अशी आपली कापसाची वस्त्रमाळ तयार आहे झटपट अशी टाकाऊ पासून टिकाऊ